त्याबद्दल पूर्णपणे आमच्या जयंत पाटलांनी स्टेटमेंट केलेले आहे, आमचे नेते पवारसाहेबांनी स्टेटमेंट केलेलं आहे। शेवटी त्याबद्दल त्यांना कशा पद्धतीने घेरण्यात आलेलं आहे तुम्हाला माहिती आहे। आज असंच जर वेगवेगळ्या मंत्र्यांना घेरण्यात आलं आणि त्या पद्धतीने त्यांना चौकशीचा ससेमिरा त्यांच्या पाठीमागे लावला तर तुम्ही सगळ्यांचेच राजीनामे मागत बसा, असं नाही चालणार। त्यांचा काही दोष असता आणि त्यांच्यावर कार्यवाही झाली तर गोष्ट वेगळी। 93 केस हे सगळं आपल्याला माहिती आहे, पुन्हा पुन्हा मला ते रिपीट करायला लावू नका। आमचे सर्वोच्च नेते पवारसाहेबांनी त्याबद्दलचं मत व्यक्त केलेलं आहे आणि मध्ये कुणाचं तरी मी ऐकलं इतर पण केंद्रीय मंत्र्यांना अटक झाली होती म्हणून काही त्यांना राजीनामा द्यावा लागला नाही। हो का, मी आपल्याला सांगतो त्याच्या संदर्भामध्ये जी काही भूमिका होती ती आमचे नेते पवारसाहेबांनी स्पष्ट केलेली आहे, प्रांताध्यक्षांनी स्पष्ट केलेली आहे। सारखे सारखे तेच प्रश्न विचारून ह्याच्यातून आपण फार काही तुम्ही पण साध्य करत नाही, मी पण साध्य करत नाही। आमची सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।